भारत हा कृषीप्रधान देश असून भारतात नैसर्गिक शेती शेतीला प्राधान्य दिलं जात असलं तरी कृषी क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानावर देखील भर दिला जात आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे हैदराबादमध्ये है सुरू असलेल्या तीन दिवसीय जी ट्वेंटी कृषी मंत्री बैठकीत आज पंतप्रधानांनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संदेश दिला त्यावेळी ते बोलत होते जागतिक अन्न सुरक्षा बाधित राखण्यासाठी एकत्रित प्रयत्नांची गरज आहे असं मत पंतप्रधानांनी यावेळी व्यक्त केलं आपल्या परंपरांकडे दुर्लक्ष न करता भविष्याकडे वाटचाल करण्याचं भारताचं धोरण आहे जागतिक स्तरावर दोन पूर्णांक पाच अब्जाहून अधिक लोकांसाठी क्षेत्र हे उपजीविकेचं साधन असून ग्लोबल साऊथमध्ये ठोस देशांतर्गत उत्पन्नाच्या माफ करा ठोस देशांतर्गत उत्पन्नाच्या जवळपास तीस टक्के तर रोजगार निर्मितीमध्ये साठ टक्क्यांहून अधिक रोजगार हा कृषी क्षेत्रामुळे उपलब्ध होतो असं त्यांनी सांगितलं देशोदेशीच्या शेतीमधल्या पारंपरिक पद्धती जाणून घेतल्या तर त्यातून एखादी अभिनव पद्धत निर्माण होऊ शकेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला कृषीमंत्र्यांची जबाबदारी ही केवळ एक क्षेत्र सांभाळण्यापुरती मर्यादित नसून मानवतेचं भविष्य सुरक्षित करण्यासाठी कार्य करणं हे देखील त्यांच्या कार्यक्षेत्रात आहे कृषीमंत्र्यांनी दुर्बल शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य देण्याच्या उद्देशानं एक शाश्वत आणि सर्वसमावेशक अन्न साखळी निर्माण करण्यासाठीच्या मार्गावर लक्ष केंद्रित करावं आणि खतांच्या जागतिक पुरवठा साखळीला मजबूत करण्यासाठी प्रयत्न करावेत असं पंतप्रधान म्हणाले भारताच्या जी ट्वेंटी परिषदेच्या अध्यक्षतेखाली एक पृथ्वी एक कुटुंब एक भविष्य ही संकल्पना केंद्रस्थानी आहे या अंतर्गत कृषी क्षेत्रातला प्राधान्यक्रम हा आपल्या पृथ्वीला नवसंजीवनी देणं एका कुटुंबासमवेत सौहार्दपूर्ण संबंध निर्माण करणं आणि एका उज्ज्वल भविष्यासाठी आशादायक वातावरण निर्माण करणं असं आहे असं ते म्हणाले केंद्र सरकार अन्न सुरक्षा आणि पोषण मूल्य तसंच भरडधान्याच्या उत्पादनाला प्राधान्य देण्यासाठी प्रयत्नशील आहे असं पंतप्रधान म्हणाले दोन हजार तेवीस हे वर्ष आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्ष म्हणून साजरं केलं जात आहे श्री अन्न अर्थात भरडधान्याच्या उत्पादनामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होते त्याचप्रमाणे पाणी वेळ आणि खतांची बचतही होते आपण आपल्या आवडीचं अन्न म्हणून मिलेटचा स्वीकार करूया असं आवाहन त्यांनी केलं